कमल फाउंडेशन संचालित बेरोजगार दिव्यांग कल्याण संघर्ष समिती दिव्यांग महिला आघाडी नांदेडतर्फे हक्काच्या घरासाठी बेमुदत साखळी उपोषण नांदेड वागळा महानगरपालिकेसमोर करण्यात आलं होतं। महानगरपालिकेच्या वतीने यापूर्वी देखील दिव्यांग बांधवांना आणि महिलांना लेखी स्वरूपाचे निवेदन देण्यात आले होते, पण अद्याप त्यांना घर मिळाले नसल्यामुळे कालपासून त्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे। आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही आयुक्त यांच्या घरी जाऊन राहणार असल्याची माहिती राहुल साळवे यांनी दिली आहे। यावेळी महानगरपालिकेच्या विरोधामध्ये आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली आहे।